पण केवळ दोषारोप करणं आणि आत्मपरीक्षण न करणं की लोक पक्ष सोडून का चालले, याही पुढे अनेक लोक जे आज तिकडे प्रशिक्षणाला होते त्यातलेही अनेक लोक येतील, कारण त्यांना माननीय एकनाथजी शिंदे यांच्यावर विश्वास आहे. आपल्याला परफॉर्मन्स पाहिजे. केवळ सकाळी उठून नुसती थुकरटवाडी बघण्यासाठी लोक चॅनल लावत नाही. सकाळी उठून आमच्या देवी देवतांचे अपमान करणारे, देवी बसली या विषयावरून खिल्ली उडवणारे असले लोक हिंदुत्वाचा शिवसेनेचा चेहरा कसे, शिवसेनेचा चेहरा कसा. आज आपण केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्क्रिप्ट वाचतोय, केवळ दोषारोप करून राजकारण होत नाही. आपल्याला आत्मपरीक्षण केलं पाहिजे. काय चुकतंय, कुठे चुकतंय, जर का आपण दोन्ही कानावर हात ठेवून बसलात ऐकायचंच नाहीये. मला अत्यंत आनंद होत आहे, माझ्यासाठी हा खूप मान सन्मानाचा दिवस आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी मला शिवसेनेमध्ये जी म्हणजे ओरिजिनल जी शिवसेना आहे, जी अधिकृत शिवसेना आहे, जी आता माननीय एकनाथजी शिंदेंकडे आहे, बाळासाहेबांची शिवसेना, त्यामध्ये मी आहे आणि यापुढेही काम करत राहील. 2012 साली मी शिवसेनेत प्रवेश केला. निश्चितच मी शिवसेनेची प्रवक्ता झाले, विधान परिषद देखील मला संधी मिळाली आणि अतिशय इमाने इतबारे मी काम केलं. कुठलंही पक्षविरोधी काम कधीही केलेलं नाही. माझ्या कामाशी प्रामाणिकपणा दाखवला, केला आणि जे जे काही सभागृहाच्या आत असेल, सभागृहाच्या बाहेर असेल, मी पक्षाची भूमिका भक्कमपणे मांडली. यामध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांनी मला नेहमीच साथ दिली आणि त्याबद्दल विधान परिषदेवर पाठवलं त्याबद्दल मी आभारच मानलेले पक्षप्रमुखांचे देखील. परंतु आता तुम्ही विचार करत असाल की हा बदल का झाला, आत्ताच का झाला. एक वर्ष आता हे सरकार पूर्ण करत आहे. माननीय एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीसजी यांचं सरकार आता एक वर्ष लवकरच पूर्ण करेल आणि आपण पाहिलं की काय तो कामाचा जो झपाटा आहे, गतिमान सरकार. लोकांनी खूप नावं ठेवली, बऱ्याच उपाधी जोडल्या, बरेच काही दोषारोप केले, परंतु माननीय शिंदे साहेबांनी त्यांच्या कामातून उत्तर दिलं. कधी एकही शब्द इकडे तिकडे वेडा वाकडा कोणाही बद्दल काढला नाही. परंतु आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात जे झपाट्याने काम चालू आहे, मग ते इन्फ्रास्ट्रक्चर असेल, अनेक गोष्टींमध्ये जे प्रोजेक्ट थांबले होते तीन तीन वर्ष, मेट्रो असतील आणि अनेक काही प्रोजेक्ट, समृद्धी महामार्ग झाला त्याला वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव होतं. संभाजीनगरचे इकडे आमदार आहेत, त्याचाही नामकरणाचा विषय शिंदे साहेबांनी केला. परंतु एक वर्षामध्ये जे काही पक्ष माननीय उद्धवजी ठाकरे यांनी पक्ष पुनर्बांधणी, नवीन लोकांना संधी देणं, पण केवळ दोषारोप करणं आणि आत्मपरीक्षण न करणं की लोक पक्ष सोडून का चालले, याही पुढे अनेक लोक जे आज तिकडे प्रशिक्षणाला होते त्यातलेही अनेक लोक येतील, कारण त्यांना माननीय एकनाथजी शिंदे यांच्यावर विश्वास आहे. आपल्याला परफॉर्मन्स पाहिजे. केवळ सकाळी उठून नुसती थुकरटवाडी बघण्यासाठी लोक चॅनल लावत नाही. सकाळी उठून आमच्या देवी देवतांचे अपमान करणारे, देवी बसली या विषयावरून खिल्ली उडवणारे असले लोक हिंदुत्वाचा शिवसेनेचा चेहरा कसे, शिवसेनेचा चेहरा कसा. मग ही बाळासाहेबांची शिवसेना आहे का? आणि ज्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी महाविकास आघाडी झाली, अनेक जुन्या जाणत्या शिवसैनिकांना ते आवडलेलं नव्हतं, परंतु पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणून तो स्वीकारला. सरकारही स्थापन झालं, परंतु सरकार स्थापन झाल्यानंतर देखील ज्या पद्धतीने सरकार चालायला पाहिजे ते चाललं नाही. अर्थात विविध संकटं, नैसर्गिक संकटं पण आली, ती आपण त्याच्याबद्दल बोलूया नकोत, परंतु एकंदर पक्ष ज्या पद्धतीने, जर का आम्हाला पक्षप्रमुखांशी बोलताना अडचण येत असेल, आमचं ऐकलंच जात नसेल, खरा फीडबॅक तुम्ही दिला नाही, तर ती देखील गद्दारी ठरते. जे लोक बोलू इच्छितात ते बोलू शकत नाही.
मग जर का पक्षप्रमुखांशी कोणी बोलू शकलं नाही, आपल्या मनोगत व्यक्त करू शकलं नाही, पक्षात काहीतरी चुकीचं चाललंय, कोणी कार्यकर्त्यांकडनं पैसे उकळतंय, कोणी महिला कार्यकर्त्यांकडनं पैसे उकळतंय, हे जर का असं होणार असेल तर ही बाळासाहेबांची शिवसेना नव्हे. बाळासाहेबांची शिवसेना इथे आहे, बाळासाहेबांची शिवसेना इथे आहे आणि म्हणून मी इथे आहे. एक वर्ष मी विचार करत होते, मला असं वाटलं परिस्थिती बदलेल, परंतु आज म्हणजे आम्ही तिकडे असताना आम्ही चांगले, इकडे आल्यावर आज कोणीतरी म्हटलं सगळा कचरा निघून जातोय. माजी पर्यावरण मंत्र्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छिते की कचऱ्यातूनच वीज निर्मिती होते, कचऱ्यातून ऊर्जा निर्मिती होते, आणि ही ऊर्जा इथून निर्मिती कशी होते ते तुम्ही आज बघा. म्हणजे जे आले आहेत ते आज झपाट्याने काम करतायत. आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर सीएम म्हणून सकाळी मुंबईत असतात, दुपारी मध्य प्रदेशमध्ये असतात, रात्री एखाद्या लग्नाला पंजाबमध्ये जातात, मध्य प्रदेशात जातात, परत सकाळी उठून तिरुपती बालाजीचे जे मंदिरचं निर्माण होत आहे नवी मुंबईला तिथे असतात. असे 24/7 सीएम आपको कहां मिलेंगे, कहां देखने को मिलेंगे, इधर ही देखने को मिलेंगे. आणि म्हणून मला काम करायचं आहे, केवळ सकाळी उठून मीडियात येऊन काहीतरी बोलायचं, दोषारोप करायचा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एजेंडा चालवायचा, ह्यामध्ये मला स्वारस्य नव्हतं. मला काम करायचं, मला सकारात्मक काम करायचंय, मला संघटनेचं काम करायचंय. आज कोणी कोणी बोललं की वर्षभराने काय माझी टर्म संपणार आहे, हे संपणार आहे. शिवसैनिक म्हणून टर्म कधीच संपत नसते. हे आज जे विधान परिषदेत मी आहे, पक्षाची भूमिका भक्कमपणे मांडली, यापुढे महिलांसाठी युवकांसाठी जे काम मी करत आले ते पुढे तसंच चालू ठेवणार. नेतृत्वात बदल झालाय, पक्ष तोच आहे. एकनाथजी शिंदे तेव्हाही आमचे नेते होते, आजही ते नेते आहेत. यापूर्वी देखील त्यांच्याकडे कोणतंही काम केलं तर ते एका झटक्यात ते लोकांचं काम करतात. आज ते महाराष्ट्राचं आशास्थान बनलेले आहे, आशास्थान आहे. आज पूर्ण सबंध महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतोय, सबंध देश पाहतोय. आज भारतीय जनता पार्टीचा पण त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, केंद्रीय नेतृत्वाचा, की हे बाळासाहेबांची जी शिवसेना आहे ती हे पुढे घेऊन जातील, हा विश्वास त्यांना वाटला. आज आपण केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्क्रिप्ट वाचतोय, केवळ दोषारोप करून राजकारण होत नाही. आपल्याला आत्मपरीक्षण केलं पाहिजे, काय चुकतंय, कुठे चुकतंय. जर का आपण दोन्ही कानावर हात ठेवून बसलात, ऐकायचंच नाहीये, तक्रारी ऐकायच्या नाही, कार्यकर्त्यांचं काय दुःख आहे, कुठे नेमकं काय प्रॉब्लेम आहे, हे जर का तुम्हाला ऐकायचंच नसेल भूमिका पक्षा मी या ठिकाणी जे शिंदे साहेबांसोबत काम करायला आले, साहेबांनी आज माझा खूप मोठा मानसन्मान दिलेला आहे. मला संघटनात्मक माझा जो एक बलस्थान आहे संघटनात्मक काम करणं, ज्याचा मला खूप अनुभव आहे, आणि ते मी पक्ष बांधणीमध्ये मी योगदान देऊ इच्छिते, तसं मी त्यांच्याकडे तशी मागणी केलेली आहे. आणि ते नक्कीच मला पक्ष संघटनेत काहीतरी चांगली जबाबदारी देतील अशी मला पूर्ण आशा आहे. बाकी जे काही लोक बोलतायत वगैरे, मी त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही. शिंदे साहेबांचा जो गुण आहे, आपलं काम करत राहणं, हाती चले बाजार, पुढचं मी बोलत नाही. त्यामुळे ज्यांना काय बोलायचंय ते बोलू द्या. इथे प्रवेश करण्या अगोदरच पत्र काढलं, आता पक्ष कुठला, चिन्ह कुठलं, अजून काय माहीत नाही, परंतु ठीक आहे, त्यांनी पत्र काढलं आणि मला सकारात्मक काम करायचं आहे. बाकी बडबड करायला दिवसभर पुष्कळ लोक आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.